झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहू शकतो की पद्माकर राजाध्यक्षाचा मृत्यू झाल्यानंतर इंद्राणी पुन्हा एकदा राजाध्यक्षांच्या घरी येते व पद्माकर राजाध्यक्षांचा मृत्यू हा देवी आईच्या मतानेच झाला आहे असं म्हणते. त्यामुळे सर्वांना धक्का बसतो. नेत्रा इंद्राणीला, तुम्ही हे सगळं करणार नाही असं मला वचन दिलं होतं, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे असं म्हणू लागते. तेव्हा इंद्राणी, आता सत्य काय आहे हे मला सर्वांसमोर सांगावंच लागणार आहे असं म्हणते. नेत्रा इंद्राणीला रोखण्याचा प्रयत्न करते पण इंद्राणी कोणाचंच काही ऐकत नाही व अखेरीस पद्माकर राजाध्यक्षांनी तिच्या आईसोबत भूतकाळामध्ये किती अन्याय केला होता हे ती सर्वांसमोर आणते व त्यामुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसतो. शिवाय इंद्राणी पद्माकर राजाध्यक्षाला, मीच मारला आहे त्याला, देवी आईच्या दारात नेऊन मी दरीमधून ढकलून दिला आहे, त्यामुळे तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा तुम्ही देऊ शकता असं म्हणते. इंद्राणीच्या तोंडातून हे शब्द ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. आजी इंद्राणीच्या कानाखाली मारतात व स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन भरपूर रडू लागतात. घरच्या सर्व मंडळींना इंद्राणीला काय शिक्षा द्यावी हे अजिबात कळत नसतं. नेत्रा देखील इंद्राणीला, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे, तुम्ही मला तुम्ही आजोबांना काहीच करणार नाही हे सांगितलं होतं, त्यामुळे मी तुमच्यावर विश्वास टाकला होता, पण तुम्ही एवढा मोठा विश्वासघात कसा काय केलात असं म्हणते. तेव्हा इंद्राणी, तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा द्या, पण नंतर जर या कामामध्ये कोणी विघ्न आणलं तर तुमची ही अवस्था पद्माकर राजाध्यक्षासारखी होईल असं म्हणते. नंतर सर्व घरातील मंडळी, इंद्राणीने जे केलं ते खूपच क्रूर होतं, पण आता तिला काय शिक्षा द्यायची याचा विचार करू लागतात. अद्वैत आपण इंद्राणीला पोलिसांमध्ये द्यायला हवं असं म्हणतो, तर हे ऐकून रुपाली मात्र खूपच घाबरून जाते व आपण देवी आईच्या कार्यामध्ये विघ्न आणू शकत नाही असं म्हणू लागते, कारण इंद्राणीला शिक्षा झाल्यावर बंटीचं नावही पुढे येणार हे रुपालीला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. त्यामुळे आता घरातील सर्व मंडळी मिळून इंद्राणीला नक्की काय शिक्षा देणार हे आपल्याला पुढील भागात लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा निरोप मराठीला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.